महिलांना 50% आरक्षण मिळालं खरं, मात्र विधानसभेत त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही। त्यामुळे विधानसभांच्या निवडणुकांना इच्छुक असलेल्या महिला उमेदवारांची संख्या देखील कमी असते। मात्र ऐतिहासिक सिंहगडाच्या सानिध्यात असलेल्या खडकवासला विधानसभा मतदारसंघातून आता एक रणरांगिणी निवडणूक लढण्यास सज्ज झाली आहे। लहानपणापासूनच संघ विचाराने प्रेरित काम करणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या माजी नगरसेविका मंजुषा दीपक नागपुरे असे त्या रणरागिणीचे नाव असून त्यांनी एका व्हिडिओमधून आपली ही इच्छा व्यक्त केली आहे। सिंहगड रस्त्यावर अनेक मोठमोठ्या विकास कामांचा डोंगर उभे केलेल्या विकसनशील नगरसेविका म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। हव्यात काय म्हणाल्यात मंजुषा नागपुरे? गेली 15 वर्ष मी सिंहगड रोड परिसरात सामाजिक कार्य करते, 2 टर्म नगरसेविका होते। या दोन्ही टर्ममध्ये मी खूप विकास कामं केली आहेत, अनेक मोठे उपक्रम राबवलेत, मोठे प्रकल्प केलेत। याच आधारे यंदा खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये मी निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे हे मी पक्षश्रेष्ठींना सांगितलंय आणि मला खात्री आहे की यंदा ते मला नक्की संधी देतील आणि त्या संधीचं मी सोनं करून दाखवेन।